रोडचे काम नुकतेच काही दिवस पहिले पूर्ण झाले असून एका पावसाळ्यात या रोडवर भरपूर प्रमाणात भेगा पडलेला दिसत आहे। जर करोडो रुपये खर्च करून सुद्धा रोडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर यात अक्षरशः अधिकारी व कंत्राटदारी हे जनतेला चुना लावत आहे। याच्या निषेधार्थ मनसेने रोडवरील भेगांमध्ये अक्षरशः चुना व बेशरम झाड लावून निषेध व्यक्त केला आहे। सदर रोडची पुन्हा पाहणी करून तिथेच निवेदन देण्याकरिता माननीय कार्यकारी अभियंता साहेब राष्ट्रीय महामार्ग विभाग अकोला यांना सूचना देऊन बोलवण्यात आले होते, पण अधिकारी हजर न झाल्यामुळे मनसेने आंदोलन केले। यावेळी मनसे शाळो मंत्री तथा विदर्भ नेते विठ्ठलराव लोखंडकर, मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या सूचनेनुसार मनसे नांदुरा तालुका अध्यक्ष भागवत उगले, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर, तालुका प्रसिद्धी प्रमुख योगेश सपकाळ, उपाध्यक्ष राजू काळे, ज्येष्ठ नेते दत्ता टेंभुर्ने, नांदुरा शहराध्यक्ष सागर जगदाळे, उपाध्यक्ष वाघमारे, शहर संघटक विशाल बगन, विभाग प्रमुख विठ्ठल निंबोकार, अजय बेलोकार, लक्ष्मण बारगजे, सोपान फाटे, गौरव टेंभुर्ने, गुंडू राठोड, कार्तिक काजळे, सचिन ताळे व तमाम मनसैनिक उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नांदुरा ते जळगाव जामोद जो काँक्रीटीकरण रोडचं काम चालू आहे त्या रोडमध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार झालेला आहे। आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने जर तुमची आज पाहणी केली तर त्या रोडला पूर्ण भेगा पडलेला आहे। म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आम्ही इथं निषेध जाहीर निषेध आंदोलन चालू केलेलं आहे। या रोडला पूर्ण भेगा पडलेला असून या रोडमध्ये आम्ही ना सरकार व कॉन्ट्रॅक्टर हे बेश्रम झाले म्हणून आम्ही बेश्रमचे झाडं लावले आणि कॉन्ट्रॅक्टरनं लावला गव्हर्नमेंटला आणि जनतेला चुना तो हा म्हणून आम्ही चुना लावलेला आहे। महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही काल बोललो, त्यांना सांगितलं की तुम्ही आमचं निवेदन घ्यायला किंवा काम पाहायला तिथं या, परंतु आतापर्यंत कोणताही शासनाचा अधिकारी इथे आलेला नाही आहे। का आलेले नाही शासनाचे अधिकारी? कारण की त्यांना माहिती आहे कामामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे। या कामाची सखोल चौकशी होऊन या कामामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जो जिथं जिथं हा रोड फुटला या रोडचं पूर्ण काम खोदून डबल झालेलं पाहिजे। कारण की हा पैसा कोणाचा नसून हा पैसा गोरगरीब जनतेचा टॅक्स भरलेला पैसा आहे। महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आम्ही यांना सांगू इच्छितो की तुम्ही ताबडतोब याच्यावर कारवाई करा, अन्यथा आमचे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर का या रोडवर पूर्ण महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करू। आमचे आणि आमचे शॅडो कॅबिनेट मंत्री विठ्ठलरावजी लोखंडकर, जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या वतीने मुंबईमध्ये याचा पाठपुरावा करू आणि शासनाला जे हा ठेकेदार फसवत आहे याचा पूर्ण पाठपुरावा करू। शासनाच्या वतीने त्या ठेकेदारावर काळ्या लिस्टमध्ये टाका आणि त्याच्याजवळून पूर्ण काम पुन्हा डबल करून घ्या, हे आमची विनंती आहे। अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने पुन्हा आम्ही तीव्र आंदोलन या रस्त्यावर करू आणि ठेकेदाराला काय संबंधित अधिकारी त्याच्यावर कारवाई करत नाही तर अधिकाऱ्यांच्या बी तोंडाला काळ फासू। कारण की आता कोपर्यंत कोणताही अधिकारी इथे आलेला नाही, आम्ही अधिकाऱ्यांशी सारख्या संपर्कात होतो पण अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन इथं काम खराब असल्यामुळे येण्याचे टाळलेलं आहे। म्हणून आम्ही आता आमचं निवेदन हे बाय पोस्ट त्यांना पाठवणार आहे। जय हिंद। एमसीएन न्यूज करिता विठ्ठल फातुरकर, नांदुरा।